रोजगार मिळाव्याच्या निमित्ताने एक छोटासा गुगली टाकून शरद पवारांनी या तिघांनाही बेसावत घातलेला आहे असं मी म्हणेन. यातला गुगली टोलवला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी. अजित पवारांची थोडी गोची झाली हे लक्षात घ्या. पण या निमित्ताने बारामतीचा यजमान कोण हा मेसेज शरद पवारांनी पाठवला आणि शरद पवारांचं जे राजकारण आहे ते या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे. मागची गुगली शरद पवारांनी टाकली होती जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अजित पवारांना काही दिवस का होईना रोखून धरलं. आता अजित पवार तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत पक्ष घेऊन तिकडे गेलेले, चिन्हही घेऊन गेलेले, पण तरी बारामती माझीच आहे हे शरद पवारांनी पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न केलाय. मी शरद पवारांचा गुगली या विषयावर बोलणार आहे आता जे येत आहेत लोक त्यांच्यासाठी, कारण मी तो विषय जाहीर केला होता. शरद पवारांनी बारामतीत टाकलेला हा गुगली आहे लक्षात ठेवा. आणि काल आणि आज यामध्ये या गुगलीची कहाणी संपलेली आहे. शरद पवारांच्या बारामतीमध्ये त्यांनी स्थापन केलेली विद्या प्रतिष्ठान नावाची सुप्रसिद्ध संस्था आहे. या संस्थेच्या मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे रोजगार मेळावा आज आणि उद्या होणार आहे आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही हजर राहणार होते. किंबहुना आतापर्यंत ते तिथे पोचले असतील, कार्यक्रम झालाही असेल. पण मुद्दा असा आहे या कार्यक्रमाची जी आमंत्रण पत्रिका छापण्यात आली त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार सुप्रिया सुळेंचंही नाव नव्हतं आणि राज्यसभेचे खासदार म्हणून शरद पवारांचंही नाव नव्हतं. खरं म्हणजे या संबंधीचा एक राजशिष्टाचार आहे, प्रोटोकॉल आहे की सरकारी कार्यक्रम असेल तर स्थानिक आमदार खासदार यांची नावं कशी त्यामध्ये छापली पाहिजे. परंतु महाराष्ट्र सरकारने जी निमंत्रण पत्रिका छापली त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांचीही नावं वगळण्यात आली होती. मला असं वाटतं हे शरद पवारांच्या लक्षात आलं असावं. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी असं सांगितलं की माझं नाव नाही असं त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी असं सांगितलं की हा कार्यक्रम मी संस्थापक असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होतोय, त्यामुळे इथे हजर राहून आपलं स्वागत करण्याची माझी इच्छा आहे. आपण पहिल्यांदाच बारामतीत येतात तेव्हा तुमचं स्वागत करण्याने मला आनंद मिळणार आहे आणि या कार्यक्रमानंतर आपण माझ्या घरी गोविंदबाग येथे जेवायला यावं असं मी निमंत्रण आपल्याला देत आहे. तसंच निमंत्रण त्यांनी इतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं. बघा ते शरद पवार आहेत, त्यांनी अशी तक्रार केली नाही की माझं आणि सुप्रिया सुळेंचं नाव याच्यामध्ये नाही. त्यांनी थेट असं सांगितलं, त्यांनी हा गुगली टाकला ज्याच्याबद्दल ते प्रसिद्ध आहे की तुम्ही माझ्या संस्थेत येत आहात, मी यजमान आहे, तुम्ही माझ्या संस्थेत आल्यावर मग तुमचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी संस्कृती आहे आणि माझ्याकडे नंतर तुम्ही जेवायला या असं निमंत्रण दिलं. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नकार दिला. आज त्यांनी पत्र पाठवलं शरद पवारांना, निमंत्रण दिल्याबद्दल आभार धन्यवाद, मात्र आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकत नाही वगैरे अजित पवारांनी काही उत्तर दिलेलं नाही. पण शरद पवारांनी ही गंमत केलेली आहे, हा गुगली टाकलेला आहे आणि हा गुगली काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर शरद पवारांच्या संस्थेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम असताना, सरकारी कार्यक्रम असताना, त्यांना आणि सुप्रिया सुळेंना निमंत्रण न देणं हा सरकारचा गाढवपणा आहे. एक तर त्या निमंत्रण पत्रिकेत सुद्धा त्यांचं नाव हवं होतं कारण तसा प्रोटोकॉल आहे, इतर ठिकाणी प्रोटोकॉल पाळले जातात, इथेच का पाळायचं नाही हा खरा प्रश्न आहे. पण सरकारी अधिकारी हे म्हणतात ना राजापेक्षा राजनिष्ठ असतात, त्यामुळे कदाचित सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं नाव टाकलं नसेल. पण सरकारचं आता स्पष्टीकरण असं आलं आहे, म्हणजे एकनाथ शिंदेचं नाही सरकारी अधिकाऱ्यांचं, की पूर्वी एकदा शरद पवारांनी असं सांगितलं होतं की सरकारी कार्यक्रमामध्ये माझ्या बाबतीत प्रोटोकॉल पाळण्याची गरज नाही, त्यामुळे आम्ही त्यांचं नाव टाकलं नाही. ठीक आहे, सरकारी अधिकारी काही स्पष्टीकरण देऊ शकतात, पण नाव न टाकल्यामुळे, निमंत्रण न दिल्यामुळे शरद पवारांनी पेसात पकडलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की माझ्या संस्थेत तुम्ही येतात, मलाच निमंत्रण दिलेलं नाही आहे, तर मीच तुमचं स्वागत करतो. हा मनाचा मोठेपणा, हा मनाचा उदारपणा आहे. आणि शरद पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारण करत असताना व्यक्तिगत संबंध जपलेले आहेत आणि अशा प्रकारचा शिष्टाचार नेहमी पाळलेला आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण असलं तरी शरद पवारांची राजकारण करण्याची हीच पद्धत आहे. वैयक्तिक संबंध ते सांभाळतात, दुसऱ्या बाजूला जे आपल्याकडे येतात त्यांचं आगत स्वागत करतात, तो जरी विरोधक असला तरीसुद्धा ते आगत स्वागत करतात, त्यांचा अपमान करत नाही. त्याच पद्धतीने शरद पवारांनी यावेळेलाही शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र पाठवले. यामध्ये गोची अशी आहे की शरद पवारांनी जे राजकारण केलंय, गुगली खेळलेला आहे, तो असा आहे की यामध्ये अजित पवारांची मोठी अडचण आहे. याचं कारण अजित पवार आपल्या काकांचं निमंत्रण नाकारकार ती स्वीकारतात, त्यांनी ते आता काहीच केलेलं नाही. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे निमंत्रण नाकारलं कारण आपण कामात आहोत असं सांगितलं, मात्र अजित पवारांनी त्यावरही अजूनपर्यंत दिलं नाही, कदाचित नंतर देतीलही पण आतापर्यंत दिलेलं नाही. त्यामुळे पहिली अडचण अजित पवारांची होती. दुसरी अडचण ही होती की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
शरद पवारांवर आजकाल एवढी कडवट टीका करतात की ते जर पवारांच्या घरी गेले असते तर मीडियासाठी ही मोठी संधी होती, एक फोटो ऑपॉर्च्युनिटी झाली असती, फोटो ऑप ज्याला म्हणतात, सगळी छायाचित्र सगळीकडे छापून आली असती. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांचं चाललंय काय हा प्रश्न निर्माण झाला असता. याचं कारण शरद पवारांच्या बाबतीत असे प्रश्न अनेक वेळा पडतात, त्यांच्याविषयी संशय अनेक वेळा निर्माण होतात, पण यावेळेला हा शरद पवारांनीच टाकलेला गुगली होता हे लक्षात घ्या. आणि अनेकांनी हे सोशल मीडियावर म्हटलेलं आहे, यामध्ये शरद पवारांनी एक मोठा मुद्दा अधोरेखित केलेला आहे, तो हा की बारामतीचा यजमान मी आहे, बारामतीत तुम्ही पाहुणे आहात. म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तुम्ही पाहुणे आहात, बारामतीचा यजमान मी आहे, तेव्हा तुमच्या स्वागत करण्याचा हक्क मला आहे आणि त्यानंतर तुमच्या स्वागतासाठी जेवण ठेवण्याचाही अधिकार माझाच आहे, हे शरद पवारांनी अधोरेखित केलेलं आहे. बघा, बारामतीची जी निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक, ती यावेळेला रंगतदार ठरणार आहे, कारण अजित पवारांची बायको सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात ती होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे बारामतीला सुद्धा शरद पवारांनी हा संदेश दिलेला आहे की मी बारामतीचा आहे, बारामतीचा यजमान आहे. हे जे लोक येत आहेत, शिंदे असतील, फडणवीस असतील आणि अजित पवार सुद्धा, हे बाहेरून आलेले आहेत. अजित पवार हे माझे बारामतीचे वॉचमन होते, रखवालदार होते, ते आता या बारामतीवर हक्क सांगत आहेत, असा मेसेजही शरद पवारांनी आपल्या या गुगलीतून दिलेला आहे. आता शिंदे आणि फडणवीस आणि कदाचित अजित पवार नंतर या गुगलीतून सुटलेले आहेत, पण बारामतीच्या निवडणुकीचा प्रचार या निमित्ताने सुरू झालाय हे लक्षात घ्या. यापुढे हे ठरणार आहे की बारामती कुणाची, म्हणजे ती शरद पवारांची आहे की अजित पवारांची आहे, सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत की सुनेत्रा पवारांना हा मतदारसंघ कौल देणार आहे, याविषयी मी नंतर कधीतरी सविस्तर बोलणार आहे. कारण बारामतीची निवडणूक एवढी सोपी नाही, शरद पवारांसाठी सोपी नाही, अजित पवारांसाठी सोपी नाही. बारामती शरद पवारांचं एक मोठं गुडविल आहे, शरद पवारांचे हितचिंतक गावोगावी आहे, पण स्थानिक राजकारण आता मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे आणि या बदललेल्या राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अजित पवारांचा आहे. अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून आपल्या काकांना म्हणजे सुप्रिया सुळेंना हरवू शकतात का, हा या निवडणुकीतला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा आता रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक छोटासा गुगली टाकून शरद पवारांनी या तिघांनाही बेसावत घातलेला आहे असं मी म्हणेन. यातला गुगली टोलवला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी, अजित पवारांची थोडी गोची झाली हेही लक्षात घ्या, पण या निमित्ताने बारामतीचा यजमान कोण हा मेसेज शरद पवारांनी पाठवला आणि शरद पवारांचं जे राजकारण आहे ते या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे. मागची गुगली शरद पवारांनी टाकली होती जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अजित पवारांना काही दिवस का होईना रोखून धरलं. आज अजित पवार तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत पक्ष घेऊन तिकडे गेलेले आहेत, चिन्हही घेऊन गेलेले आहेत, पण तरी बारामती माझीच आहे हे शरद पवारांनी पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच मला या बाबतीत सांग.